नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या विषयातला नृत्यपाठ अभ्यासायचा आहे ना। यात तुम्हाला वेगवेगळी कृतीयुक्त गीतं शिकायची पण आहेत आणि नंतर ती कृतीसह सादरही करायची आहेत। हा सगळ्यांचा तुमचा आवडीचा विषय आपण घेणारच आहोत, पण त्याआधी तुम्हाला आपल्या हाताच्या बोटांची नावे शिकून घ्यायची आहेत। कोणत्या बोटाला काय म्हणायचं हे समजावून घ्यायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि ह्या बोटांची नावे लक्षात ठेवा। बघा, ही आहेत आपल्या हाताची पाच बोटे। या पाच बोटातला हा जो पहिला बोट आहे याला म्हणायचं अंगठा, त्यानंतरचं बोट यास म्हणायचं तर्जनी, हे जे मधलं बोट आहे याला म्हणायचं मध्यमा, ही आहे अनामिका, आणि शेवटच्या बोटाला म्हणायचं करंगळी। अशा प्रकारे या पाच बोटांची नावे तुम्हाला लक्षात आलेलीच असतील। तुम्ही देखील ह्या बोटांना काहीतरी नावानेच बोलतात, पण आज आपण थोडी वेगळ्या स्वरूपातली नावं शिकून घेतली आणि ती लक्षातही आपल्याला ठेवायची आहेत। म्हणून त्यासाठी तुम्हाला सोपं जाईल म्हणून आपण एक हातांच्या बोटांची नावं सांगणारं कृतीयुक्त गीत ऐकणार आहोत। ते गीत खूप सुंदर आहे आणि त्या गीतातून तुम्हाला त्या बोटांची नावे सहज लक्षात राहतील। चला तर मग आपल्या ह्या बालमैत्रिणीचं गीत ऐकूया। धन्यवाद। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण हाताचा बोटाचा परिचय करणारं एक सुंदरसं कृतीयुक्त गीत शिकणार आहोत। हा माझा उजवा हात, हा माझा डावा हात, हा माझा उजवा हात, हा माझा डावा हात, एका हाताची बोटे पाच, दोघे मिळून होतील दहा। गम्मत जम्मत करूया रे, बोटांची नावे शिकूया रे, गम्मत जम्मत करूया रे, बोटांची नावे शिकूया रे। हा माझा अंगठा, हा माझा अंगठा, ही आहे तर्जनी, ही आहे तर्जनी, मधले बोट मध्यमा, मधले बोट मध्यमा, ही आहे अनामिका, ही आहे अनामिका, शेवटची ती करंगडी, शेवटची ती करंगडी, शेवटची ती करंगडी, शेवटची ती करंगडी। गम्मत जम्मत करूया रे, बोटांची नावे शिकूया रे, गम्मत जम्मत करूया रे, बोटांची नावे शिकूया रे। धन्यवाद।